गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनच्या सामाजिक कार्यांतर्गत माणुसकीची आनंद कुटी या स्तुत्य उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण होत असून यंदाच्या आनंद कुटीचा शुभारंभ आज शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी ब्लूमिंग बर्ड्स नर्सरी स्कूल बालाजीनगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रसंगी 2 आदिवासी महिला देखील सहभागी होत्या. माणुसकीची आनंद कुटी या उपक्रमातून सौ शारदा विनोद दातीर पाटील व श्री विनोद दातीर हे आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबियांची दिवाळी आनंददायी साजरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर्षी ही मदत 19 गावातील आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबियांना पोहोचवली जाणार असून यासाठी 4 ते 5 टन धान्य वस्तूंची आवश्यकता पडणार आहे. उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी उपमहापौर दत्ताभाऊ धनकवडे, साहेबराव राळे पाटील, लक्ष्मणराव शितोळे पाटील, नीलकंठ धोरात पाटील, तृप्तीताई मांडेकर पाटील, अरुण केदारी पाटील, शांताराम सातकर पाटील, विजय टिळेकर पाटील, नितीन चोंधे पाटील, गौतम लोखंडे पाटील, मीनाताई तांबे यांच्यासह मित्र परिवार व हितचिंतक उपस्थित होते. माणुसकीच्या आनंद कुटीमध्ये आपण देखील ऐच्छिक मदत देऊ शकता, ज्यामध्ये कोलम तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, साखर, गोड तेल आदी पदार्थ सोबतच दीपावली फराळ, आरोग्य किट, शालेय साहित्य यासाठी आर्थिक मदत देखील आपण येत्या 23 ऑक्टोबर पर्यंत करू शकता, असे आवाहन उपक्रमाच्या आयोजका सौ शारदा विनोद दातीर पाटील यांनी केले. उपक्रमाविषयी अधिक माहिती हवी असेल तर 9657225538 अथवा 9922897759 या नंबरवर संपर्क करा व ब्लूमिंग बर्ड्स नर्सरी स्कूल बालाजीनगर पुणे येथील माणुसकीची आनंद कुटीला अवश्य भेट द्या. नमस्कार, मी शारदा विनोद दातीर पाटील, संस्थापिका गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन. गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनच्या अंतर्गत गेले 10 वर्ष सातत्याने माणुसकीची आनंद कुटी हा उपक्रम राबवला जात आहे आणि ह्या उपक्रमातून येणारी जी मदत आहे ती मुळशी तालुक्यातील सुमारे 18 गावातील आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचवली जाते, जेणेकरून त्यांचीही दिवाळी ही आनंदाची साजरी होईल. या उपक्रमामध्ये विविध संस्था, मित्र परिवार या सगळ्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे हा उपक्रम गेले 10 वर्ष सातत्याने सुरू आहे आणि आजपासून म्हणजेच 18 तारखेपासून माणुसकीच्या आनंद कुटीला मदत स्वीकारण्यासाठी आज सुरुवात झालेली आहे. दिनांक 23 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आनंद कुटीला मदत करू शकता. आनंद कुटीला मदतीचं जे स्वरूप आहे ते असं आहे की कोलम तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ, गोडे तेल, साखर जशा या जीवनावश्यक रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या तुम्ही इथे आणून देऊ शकता. त्याचबरोबर आपण आदिवासी पाड्यांवरती दिवाळी साजरी करताना त्यांना फराळ वाटप, दिवाळीचं साहित्य वाटप, शालेय शिक्षणाच्या उपयोगाचं जे साहित्य आहे ते वाटप करतो, स्वच्छतेचं किट त्याच्यामध्ये दिलं जातं. ते यासाठी तुम्ही आर्थिक स्वरूपातही आपल्या संस्थेला मदत करू शकता आणि माझा नंबर आहे 9922897759. यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता. मी सगळ्यांना नम्रपणे आवाहन करत आहे की तुम्ही जर एक छोटीशी मदत केली तर कोणाच्या तरी घरी खूप छान दिवाळी साजरी होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही ह्या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला जमेल तेवढं सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करत आहे. आमच्या या माणुसकीच्या आनंद कुटीला नक्की भेट द्या. माणुसकीची आनंद कुटी उभारली गेली आहे ब्लूमिंग बर्ड्स नर्सरी स्कूलमध्ये, जी आहे बालाजीनगर धनकवडी पुणे येथे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती अवश्य संपर्क करा. पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करतात. हा आनंद कुटी जी आहे ते आदिवासी लोकांपर्यंत जाणं, त्यांच्या गरजा बघणं, त्या गरजा पूर्ण करणं किंवा त्यांना आंघोळ घालण्यापासून
सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शारदाताई आणि विनोद दातीर या दोघांनी केलंय. खरं आम्हाला अभिमान आहे पोलीस पाटील म्हणून की एक पोलीस पाटील एवढं मोठं काम करतात, आणि म्हणून संघाला सुद्धा आमच्या पोलीस पाटील संघाला त्यांचा अभिमान आहे. हे काम करत असताना आत्ताच आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि एक दिसली गाव या ठिकाणी आम्ही स्वतः जिल्ह्यातील पोलीस पाटील जाणार आहोत. त्या आदिवासी पाड्याची पाहणी करून त्या आदिवासी पाड्यामध्ये ज्या सुविधा नाहीत त्या देण्याचा उपक्रम किंवा त्या देण्यासाठी जे जे करता येईल, म्हणजे ते गाव दिसली गाव दत्तक ते आदिवासी पाडा दत्तक घेण्याचा प्रयत्न आम्ही संघाच्या वतीने यावर्षी करणार. हे काम पाहिल्यानंतर आम्हालासुद्धा आनंद झालेला आहे आणि आमचासुद्धा आनंद दुगणित करण्याचं काम शारदाताईंच्या माध्यमातून जर आम्ही ह्या आदिवासी लोकांना मदत केली तरच खऱ्या अर्थानं आम्ही आनंदी आहोत असं आम्हाला वाटेल. आणि त्यासाठी आम्ही सर्व जिल्ह्याच्या वतीने पोलीस पाटील संघाच्या वतीने प्रयत्न करून लवकरच तिथं मदतीचा ओघ पोच करू अशी या ठिकाणी खात्री आहे. माणुसकीची आनंद कुटी हा एक उपक्रम शारदाताई तुम्ही दोघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले 10 वर्ष या भागामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काही आदिवासी पाडे आहेत त्या पाड्यावरचे जे कुटुंब असतील त्या कुटुंबाच्या घरामध्ये सुद्धा दिवाळी साजरी झाली पाहिजे आणि ती आनंदाची दिवाळी साजरी झाली पाहिजे म्हणून आपण आनंदाचा सीधा त्यांना त्या ठिकाणी देत आहोत. तर अशा ठिकाणी शासनही त्यांच्यापर्यंत काम करत असतं, सामाजिक संस्था या कामामध्ये पुढे आल्या पाहिजेत असंही त्या ठिकाणी वाटतं आणि त्या सामाजिक संस्था आपल्या माध्यमातून पुढे येत आहेत आणि आपण पुढे व्हा तुमच्या पाठीमागे आम्ही सर्वजण. शारदा दातीर ह्या आमच्या पुणे जिल्हा पोलीस पाटील कार्यकारिणीच्या अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांच्या ह्या उपक्रमाला गेली 5 ते 6 वर्ष मी निश्चित भेट देत असते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जी काही मदत करण्यासाठी जी संधी मिळतीये त्याचं खरं तर शारदाताईंसाठी खूप मी आभार मानतो. आज समाजात आपण पाहतो पैसा सर्वांकडे, वेळ सगळ्यांकडे नाही. वेळ असला तरी द्यायची मानसिकता नाही. ह्या एका आदिशक्तीत आहे आणि शारदा दातीर यांच्यासाठी खूप खूप परत एकदा पुढील वाटचाली शुभेच्छा देते. धन्यवाद.